उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी चोरीचा जो काही निर्णय पालकमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत करून घेतला त्याचा निषेध म्हणून 1 मे रोजी या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त उजनीमध्ये जलसमाधीचं आंदोलन झालं. ते आंदोलन प्रदीर्घ चाललं. प्रदीर्घ आंदोलन चालल्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या मार्फत या ठिकाणी संपर्क साधून आंदोलनकर्त्यांचा संवाद करून दिला. त्या ठिकाणी लेखी पत्र दिलं की पालकमंत्र्यांनी की आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत. मुळात हा निर्णयाच्या अगोदर चर्चा होणं अपेक्षित होतं, परंतु निर्णय झाल्यानंतर आंदोलन झाल्यानंतर चर्चेला तयार आहोत म्हणून सांगितलं. सोलापूर जिल्ह्याचं या ठिकाणी पालकमंत्रीपद नामदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा भूषवलं होतं, परंतु त्या काळामध्ये सुद्धा कधी एवढी एकाधिकारशाहीची भूमिका आम्हाला कधी पाहिली नव्हती. कारण या ठिकाणी उजनी धरणाचा प्रश्न असताना आंदोलनकर्त्याशी सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चा होणं अपेक्षित असताना पालकमंत्र्यांनी पुण्यामध्ये बैठक आयोजित केली. बैठक पुण्यामध्ये आयोजित केल्यानंतर बैठकीचं आमंत्रण दिलं गेलं. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी तुमची जायची व्यवस्था करू, पासेसची व्यवस्था करू, परंतु आंदोलनकर्त्याला अगदी भीमानगरला या ठिकाणी पोलीस चौकीमध्ये ठिकठिकाणी अडवलं गेलं. त्या सर्व गोष्टी पार करून इंदापूर असेल, बिगवन असेल, दौंड असेल, पुणे शहरामध्ये असेल, चार चार ठिकाणी पोलिसांनी अडवूनसुद्धा त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याची तळमळ घेऊन या ठिकाणी सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी पुण्यामध्ये हजर झाले. तर त्या ठिकाणी पालकमंत्री अगोदरच त्या ठिकाणी सिंचन भवनला आले होते, परंतु आंदोलनकर्त्याशी संवाद साधायला फक्त दोघं किंवा तिघाला सोडू अगदी पुण्यामधले IPS अधिकारी आंदोलन चिरडून काढायला त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं त्या ठिकाणी. आणि आंदोलन चिरडायचा प्रयत्न केला. त्यानंतरही बैठक चालू झाली. बैठकीला 1 तास उशीर केला गेला. बैठक सुरू झाल्यानंतर आम्ही बैठकीला गेल्यानंतर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातली इंदापूर तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी असतील, त्या गावातली तालुक्यातील गावगुंड करणारी नेते मंडळी असेल, ही पालकमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून बसलेली होती. त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा विषय, बैठक सोलापूर जिल्ह्याची असताना अशी या पद्धतीनं आम्ही म्हणजे पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी सगळे नेतेमंडळी आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी घेऊन बसणं आम्हाला अपेक्षित नव्हतं. त्या ठिकाणी हमरीतुमरी झाली आणि पालकमंत्र्यांनी 2 जिल्ह्यामध्ये वाद लावायचा, स्वतःच्या मतदारसंघातल्या लोकांचंही दिशाभूल करायचं, आणि ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद तुमच्याकडे दिलं त्या जिल्ह्याचं म्हणजे त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याच्या अंगावरती लोकं सोडायचा प्रकार त्या ठिकाणी झाला. परंतु त्यानंतरही बैठक पूर्ण असफल झाली. पालकमंत्र्यांनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. हा सोलापूर जिल्ह्याच्या अस्मितेचा विषय आहे. सोलापूर जिल्ह्याच्या रोजीरोटीचा विषय आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना तुम्ही पुण्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये बैठक बोलावून त्या ठिकाणी लोकांचा जीव धोक्यात घालूनसुद्धा लोकं बैठकीला आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सन्मान देणं, त्या ठिकाणी योग्यरीतीनं चर्चा करणं अपेक्षित होतं, परंतु तुम्ही दंडेलशाही केली. त्या ठिकाणी तुम्ही आरेरावीची भाषा करून ती बैठक मोडीत काढली आणि त्यानंतर हे आज गेल्या 8 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. पालकमंत्री 2 वेळा सोलापूरला येऊन गेले. एकदासुद्धा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने या ठिकाणी चर्चेलासुद्धा आलेले नाहीत. आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब या दोघांनाही विनंती करतो की आपण जो निर्णय घेतलेला आहे सोलापूर जिल्ह्यातला 5 TMC पाणी इंदापूरला जो काही भागाला देण्याचा, तो त्वरित निर्णय रद्द करावा. अन्यथा सोलापूर जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा या निर्णयाचा उद्रेक होणे आढळ आहे. आणि आज हा आंदोलनाचा 8वा दिवस आहे. माननीय प्रभाकर भैया देशमुखांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन म्हणजे वादळ असेल, वारं असेल, ऊन असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन चालू आहे. आणि अजून जर 1-2 दिवसांमध्ये हे असंच राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची दिशा निश्चितपणे बदलली जाईल. या ठिकाणचं आंदोलन सुरू करून लोकप्रतिनिधींना आणि पालकमंत्र्याला विशेष करून या उजनी धरणाच्या गेटवरती, भीमानगरच्या प्रवेशद्वारावरती या ठिकाणी रोखलं जाईल याची नोंद घ्यावी.